सुम्या तुझाया मंदिरां सुम्यां भेटो चाप लिखां स्तुति तुझी करता मितु पेटो चाप गीता सुति तुझी खायता तुर्भे नाथा भक्ति नुर्भे माना भगवंत त्रिनादीक ताची मजत मागून हे मिसाचे बलिदान आता मी आरंभ करया. बापाचे पुताचे आणि पवित्र आत्म्याचे नावे आमच्या सुम्या जेजू ख्रिस्ताची कृपा देवासू मोग आणि पवित्र आत्म्याचं एकवट तुमचे सवे आसू. तुमचे सवे आसू. भाऊ बहिणीनो म्हणा भक्तीन उर्बेन ह्या बालका जेजूच्या टेम्पलाक आम्ही आयल्या कित्याक बालका जेजूक मान करूंक आमची आर्गां तेसांवां ताका भेटूंक आनी ताचे मुखांतर आमच्या जिवितांत एक बरेपण जावंक. हे सर्व तेसांवां संगी आमी आज आमच्या बाळका जेजूच्या मुखार एक विशेश तेसांव आमी दवरूंक जाय. ते कितें गी म्हळ्यार जायते पटी आमी आमच्या जिवितांत जावं बरो थोड्यो संगती आमचे नडते वायट सवयो या आमचे उलोवणे ते आमकां नाका म्हूण भोगता. ते आमच्या जिवितांतल्यान पयस वचा जायना म्हण आमी चिंता. पूण आमच्याच बळान आमच्याच शक्तेन ते आमकां पयस करूंक जायना. पूण देवाच्या आदारान देवाच्या कृपेन देवाच्या आशिर्वादान ते आमच्या जिवितांतल्यान पयस करूंक आमी शकतले. तर ह्या समयार ह्या पवित्र वेळार बाळक्या जेजूच्या समोर आमी आसतना खंयचेय जे कितें आमच्या जिवितांत नाका जाल्ले आमच्या जिवितांत पयस वचूंक जाय आसले खंयचेय एक विशय ते आमी बाळका जेजूच्या पांयांत आमी दवरया. आमच्या जिवितांतल्यान तें काळण उडोवन आमी एक स्वतंत्र ह्या सुडकेची भुरगीं जावंक तो बाळका जेजू आमकां फोव करून दी म्हण एक घडी भर मौन पोनी आमी मागया. हे पवित्र बलिदानांत फावो ते बरी वांटो घेवन आमच्या खातीर आमचे पातकां आमी वळखून घेवया. त्या सर्वेस्परा देवाची काकुळत आनी बक्षाने मागून आमी संगता मागया. हांव पातकी सर्व परिदारा देवा आनी तुमकां फावो भयणी म्हजो गुण हांव सरोवन सांगता. मनान चिंतून तोंडा सरोवन वायट आदरून आनी बरें सोडून हांवें जायती पातकां केल्यांत. हो म्हजो अपराध, हो म्हजो अपराध, हो म्हजो बवड अपराध. ह्या पसून तुगे वस्तान हांव कुवार मरिये सगळ्या दुतांक आनी भक्तांक आनी तुमकां बाबा भयणीनो म्हजे खातीर आमच्या सर्वेस प्रादेवा लागी विनंती करात म्हणून प्रार्थना मागता. सर्व पदवीदार देव आमची काकूत करू आनी आमची पातकां बुकसून आमकां सस्नाच्या जिविताक फावू. प्रार्थया
मुगाळ बापा पडलो संसार तुझ्या पुता छा कालते पनेवर बी तुवें उबारलोय पातकाच्या गुलामपणांतले तुवें आमकां सुडयलाय तशेंच सस्नाचे सुख भोगूंक आमकां फाव कर आमच्या सुमया तुज्या पुता जेजू क्रिस्ता बरवे तूं करो देव तुजे सवें पवित्रत्म्याच्या एकपणांत चेतनास भर सलयता सस्नाच्या सस्नाक उत्पत्ती पुस्तकांतलें वासाप जुदा जुजे लागीं सरलो आनी म्हणालो म्हज्या दनिया दया करून तुजे लागीं उलोवंक म्हाका सोड म्हजे रागार जायनाका कित्याक तूं फाराव्याक सामान साम दनिया आमकां तुज्या सेवकाक तुवें विसारलें तुमकां बापय आनी भाव आसात आमी जाप दिली आमकां एक मातारो बापूय आसा आनी ताका आपले उतार प्रायर जल्मल्लो आमचो एक निमानो भाव आसा ह्या चेरक्याशो काशा भाऊ मेला आनी ताच्या आवयच्या भुरग्या पैकी तो एकलो मात्र आतां जिवांत आसा ताच्या बापायक तो भोव मोगासो तुवें तुज्या सेवकाक सांगलें ताका म्हज्या दोळ्यांनी हांवें पळोवचे खातीर म्हजे सरसीन ताका हाडा तुमचो भाव तुमचे सवे आयिल्ल्या शिवाय म्हज्या दिश्टीक तुमी पडोवंक नजो आमी आमच्या बापा सरसीन फाटीं गेल्या आनी तुवें सांगिल्लें तें सगळें आमी ताका सांगलें तुमी फाटीं वसा आनी इल्ली दानी मोला काडा म्हूण ताणें आमकां सांगलें तेन्ना आमी ताका म्हळें आमच्यान वचोंक जायना आमचो निमानो भाव आमचे सवे आयल्यार मात्र आमी वेता कित्याक आमकां सोडचे नात आमच्या बापायन आमकां सांगलें म्हज्या बायलेन म्हाका दोग पूत दिले म्हूण तुमी जाणात एकलो म्हाका सांडून गेला आनी हांवें म्हळें क्रूर मनजातीन ताका पापसिलो जावेत तो गेल्या उपरांत ताचेर हांवें एक दिश्ट सयत घालूंक ना आनी हाकाय तुमी व्हरतात ताका कितेंय गडास जाल्यार कंतीन भरलेली पिक्या केंसाची म्हजी तकली पाताळाक तुमी धाडतल्यात तेन्ना जुजेक आपणे भोंवतली आसल्या सर लोकांक मुखार आपली बोगणां लिपोवंक जाली नात देखून ताणें परमायलें सकटांक आंगातावन भायर हाडा अशें आपल्या भावांक ताणें आपली वळख करून दिताना कोणीय ते नातिल्लो पूण तो इतल्या व्हडल्यान रडलो की ताची भोव इजिप्त घराक आयकली आनी ही खबर पारव्याच्या रावळेराके पावली जुजेन आपल्या भावाक सांगलें हांव जुजे म्हजो बापूय आनीकय जिवांत आसा पूण ताचे उजीर ताचे भाव भियान तरतरले आनी जाप दिवंक तांच्यान जालें ना तेन्ना जुजेन आपल्या भावाक सांगलें येया लागीं सरा ते लागीं सरले तो तांकां म्हणालो हांव जुजे तुमचो भाव इजिप्त देशाक तुमी विकल्लो तो तुमी तशें केलें म्हूण चिंतून आतां कंतिश्ट जायनाकात कित्याक जीव राखचे पासत देवान म्हाका तुमच्या हदीं हाडला देवाचें उतार हें आमचो देव आमकां सांबाळता आपल्या करारासो तो उगडास दवरता सर्वेस पर आमचो देव आमकां सांबाळता आपल्या करारासो तो उगडास दवरता सर्वेस पोराक वाकणा नांव ताचें हरसिया परजामो देता
ताची कार्या परगट पासारा ताची सर महात कार्या तुम्ही वर्णन गाजया ताका तुम्ही गीता गाया भोगली कुसारा सर्वे स्पोर समसोदे अमका सांभाळता आपल्या करारा सोतो ताच्या पोवेत नावात अभिमान तुम्ही भोगा ताका सुतली सर तुम्ही संतोषान भोरा देवाचे वोट पोद्वेसो आश्रो तुम्ही सर घेया ताका तुम्ही गीता गाया भोगली कुसारा सर्वे स्पोर समसोदे अमका सांभाळता आपल्या करारा सोतो उगास तो होता सर्वे स्पोर समसोदे अमका सांभाळता आपल्या करारा सोतो उगास तो होता सर्वेस्पर तुमचे सुवे आसो तुमचे सुवे आसो माते बापरमाने जेजू ख्रिस्ताची शुभ वार्ता महिमा तुका सुव्या वेताना सर्गींचे राज लागी पावला म्हण संदेश पसारित बसा पिडेस्तांक गुण करा मेल्ल्यांक जीव करा खोडकरांक नितळ करा देवसार दौंडया फुंक्याक तुमकां मेळ्ळां फुंक्याक तुमी दिया भांगार रुपे वा तांबे लेगून तुमचे पोतयेंत दवरिनाकात पयणाक भुती जावं बदलूंक दोगलो जावं पांयांक वान वा हातांत दांडो जावं घेनाकात कित्याक वावराड्याक आपली पोड फावो खंयच्याय शहरांत वा हळ्ळेंत तुमी रिक्तस थंय खुशयेन तुमकां स्वागत दी तसलो मनीस कोण म्हूण समजून घेया आनी थंयसो 22 वरांसर तांगेर रावा त्या घरांत तुमी भितर सरतना समाधान ह्या घराक म्हणून वंदन करा त्या घरची तुमकां स्वागत दिती जाल्यार तुमी मागलेलें समाधान तांचे सवय रावूं पूण ते तुमकां स्वागत दिना जाल्यार तुमचें समाधान तुमकांच पाटी येवं कोणीय तुमकां घेना जायत जाल्यार वा तुमची शिकोवन आयकना जायत जाल्यार त्या घरांतले आनी शहरांतले पांयांची धूळ पापुडन भायर सरला सतस हांव तुमकां सांगतां जर्तीच्या दिसा सोदोम आनी गोमरांक मेळत ती काकुळत त्या शहराक त्या शहराच्या लोकांक मेळची ना देवाचे उतर हे वाकली तुका ख्रिस्त विल्यम
अलेक्झांडर एक फामाद बरयणार आपल्या एका बुकांत तो अशें बरयता, जर तुका तुजे आतांचे जिवीत परतून परतून जियोंक मेळटा तर तूं ते जिवीत जियोंक आशेताय गी। जर तुका तुज्या आतांचे जिवीत परतून परतून जियोंक मेळटा तर तूं ते जिवीत जियोंक आशेताय गी। तुजी जवाब तुजी जाप जर तर ना जाल्यार तूं कित्याक तसलें जिवीत जियेताय? तशें हें अशें हाचे वरवीं ताचे वरवीं तशें जालें अशें जालें म्हणून निबाद तुमच्या बदलाक तुज्या जिवितांत एक बदलावान कर। तें कितें तुका नाका आसा तें जिवीत तें पयस कर आनी एक बरें जिवीत जिवंक तूं प्रयत्न कर। कित्याक तें जिवीत तुवें बदलूंक जाय, तें बदलूंक जाय। उदाहरण दिवचें जाल्यार जायत्या जाणांनी सांगचें आसा म्हज्या जिवितांत म्हाका चड राग येता, उठतना बसतना राग येता, कठीण राग येता, आनी त्या रागा वरवीं कितें जाता पुरा आमी जाणव। आनी ती जाणांत हो राग तांच्या जिवितांत आसचो ती एक वायट संवय, आनी त्या रागा वरवीं जायते तोंद्र तांच्या जिवितांत जाल्यात, संबंद बिगडल्यात। आनी जायते पटी ह्या रागाक कारण कोण? कारण कोण? आमी म्हणटा ताचे वरवीं म्हाका राग येयलो, हाचे वरवीं राग येयलो, अशें जालें तशें जालें न्ही बांदिता। पूण रागाक कारण बायलो संगती जाल्यार राग उपजोमसो हांवेंस, तें देखून ही निबास सोडन ह्या रागा वयर वा कितें मनी तुका वर्कआवट करूंक जा साद जाता गी तें पळोवंक जाय, आनी तो राग तुज्या जिवितांत पयस करूंक प्रयत्न करूंक जाय। आनी एक उदाहरण अमल पियोन सोरो पियोन्स जे कोण सोरो पियता जायते जाणांक 99% तांक ते जाणांत आमी पियोवचे ते सामानय पियोवंक नजो, ते कळटा केदारा पियोवन पिरवल्या उपरांत मात्र पियेता न्ही, पूण ती एक सूख म्हण ती जाणा। तशें करून जो त्याचे वरवीं म्हज्या कुटुंबा जिवितांत जायते तोंद्रे जाला तशें अशें म्हण। पूण जो मनीस आपल्या जिवितांत बदलावन हाडूंक शकता याज आशेता तो त्या ताच्या त्या वायट सवयेचेर तो परिशलन करता। कशें खंयच्या रितीन म्हाका हा ह्या सवयेतान भायर येत म्हूण चिंतून तेन सर एक बदलावन हाडूंक शकता। ते देखून मोगाच्या पावनान बदलावन गरजेची आमच्या हरयेकल्याच्या जिवितांत। आनी जायते पटी ही बदलावन आमच्याच सक्तेन जायना, आमी कितले प्रयत्न केल्यार ते आमच्यान ती बदलावन हाडूंक जायना। खंयचे एक वायट सवय जावंक पुरो या खंयच्याय एक जिविताची बदलावन आमच्या जिवितांत जाय जाय तर आमी प्रयत्न करून करून जाल्यार ती बदलावन हाड येना, तेन्ना कितें करूंक जाय? तेन्ना आमी देवाच्या आदाराक देवाच्या कृपेक आमी मागूंक जाय आनी देवाच्या आदाराक आमी वसूंक जाय, तेन्ना खंडीत जावन आमच्या जिवितांत एक बदलावन हाडटा। भाऊ भयणी न्हू, ह्या दिसांनी जर तुम्ही मिसाक आयल्या तर पयले वासाप जुजे आनी ताच्या भावांच्या जिविता वयर हुंदन आसा। आयच्या वासपांत ते एकदा आमी आयकले जुदा आनी जुजेचे संभाशण। आमी जाणा तांच्या जिवितांत कितें जालें, जुजे बोकऱ्यांक सोरोवंक वेता आसतना ताच्या भावा सरशी वेता आसतना त्या भावांनी ताका जिवेशी मारूंक तांणी चिंतलें, आनी उपरांत अखरेक तांणी इजिप्तकारांक ताका विकून सोडलें। जायतो अन्याय ताच्या जिवितांत केलो ताच्या भावांनी, दुसऱ्या कोणायनी ताच्या भावांनी अन्याय केलो, आनी ताच्या बापायक येवन सांगलें खंयच्या एका क्रूर मन जातीन ताका येवन फापसिलो आनी ताका लागाड काडलो आनी ताचे वस्तूर रक्तान बोकऱ्याच्या रक्तान बुडोवन ताका दाखयलें। हें सगळें जालें, पूण देवाची विचित्र मांडावळ पळया। हो जुजे इजिप्त देशांत पावलो आनी थंयसर देवाच्या त्या विचित्र मांडावळे वरवीं तो बंदींत आसल्यार ताका एक उंच अधिकाराचो स्थान ताका मेळ्ळो। फारावेसो फारावेच्या उपरांत जुजेस ते सगळे इजिप्त देशाक अधिकारी,
तसलो स्थान ताका मेळ्ळो. तेव्हाची विचित्र मांडावळ परतून कितें जाली. हेच भाऊ थंयसर इजिप्त देशांक थंयसर येवंक तांकां पडटा. कित्याक सगळ्या संवसारांत दुकोळ पडलो. थंयसर दाणें नातलें, खाण नातलें, आनी खाण आसलें खंय इजिप्त देशान मात्र. कित्याक जुजेच्या त्या बुदवंतकाय वरवीं सगळीं दाणीं तांणी स्टोर करून दवरली. आनी हे भाऊ ताचे सरशी येतात. आनी कितें जाता, जुजे थंय आसा, ताचे भाऊ थंयसर मुखार आसात. भावांक जुजेची वळख मेळूंक ना, पूण जुजेक ताच्या भावांची वळख मेळ्ळे. कितें जावं पर ताच्या मतींत, म्हाका अन्याय केल्ले, म्हाका जिवेशी मारूंक प्रयत्न केल्ले, म्हाका गुलामपणांत विकले मनीस म्हज्या मुखार आसात. रागान क्रोधान भरूंक जाय आसलो जुजे. चिंता आमच्याच जिवितांत कोणेंय आमकां अन्याय केल्लो, आमकां घात केल्लो, आमकां कितेंय म्हणजे पाड केल्लो कोणी मनीस आमच्या मुखार येता आसतना आमची बीपी सडटा, आमच्या कुडींत थरथर येतात, कितें खरें जेम जायते चिंता आमच्या मतींत येतात. पूण जुजे कितें, सगळो अधिकार आलो, पदवी आली ताच्या लागीं, कितें करता, तो तांकां भोगशिता, तो तांकां भोगशिता. कितलो अन्याय केलो ताच्या जिवितांत, ताच्या सुकुटुंबांतल्यान ताका विंगड केलो, एक गुलाम जावन ताका विकलो. ताचे जिवितच नाश करचे बरी ताच्या भावांनी पळयले तरी जुजे कांयच द्वेष तांच्या वयर दवरूंक ना. आनी हाचो परिणाम जावन कितें जाता, ह्या तांच्या भावाच्या जिवितांत एक बदलावन जाता. पळयात मोगाच्या भावनान भयणी न्हू, जेन्ना जुजेक ताणें विकलो, उपरांत घरा येवन बापय लागीं ताणी फट मारली. जुजेक कोणेय खंयच्या एक क्रूर मृगान फापसिला, जिवेशी मारला म्हणून एक फट मारली. आतां हांगासर जुजेची वळख तांकां नातली तरी ताणी कांयच फट मारूंक ना. जुजे मुखार जे कितें सत आसा तांच्या जिवितांत, ते सगळें सत ताणी तांच्या मुखार सविस्तार रितीन विस्तरून सांगलें. तसो बापय उतर प्रायर आसलो, कितले भाव आसले आनी एका भावाक कितें जालें सगळें. आनी निमाणो भाव बेंजमीन बेजमी तोय थंयसर, मोगासो पुतू थंयसर आसा, सगळें तांच्या मुखार जुजेच्या मुखार सविस्तार रितीन एकच एक फट मारनासतना तांच्या जिवितांत ताणी ताच्या जुजेच्या मुखार सांगलें. भाव भयणी न्हू, ही जावन आसा एक बदलावन, ही जावन आसा एक बदलावन. कित्याक जे कितें तांणी केल्लें तांच्या जिवितांत, जुजेच्या जिवितांत तांणी कितें अन्याय केल्लो, तो अन्याय म्हणून तांकां कळी जालो. आनी त्या सुखी खातीर ते पश्चाताप पावले. आनी ते म्हणटात पवित्र पुस्तकांत, जे कितें आमी केलां तसो अनुभव आमी बामी आतां भोगतांव. जे कितें आमी केलां तसो अनुभव आमी भोगतांव. कित्याक आमी केल्ली सुख जावन आसली, आमी एका भुरग्याची जिवीत आमी नाश करूंक ना नजो आसले. आनी ती शिक्षा आतां आमकां मेळ्ळ्या. कित्याक आमच्या देशान दुकोळ पडला, आमकां खावंक ना, आमकां जेवंक ना, आनी आमी परक्या देशांत वचून भीक मागूंक जाय असली शिक्षा आमकां मेळ्ळ्या. कित्याक आमी अन्याय केलो. प्राणी मुखार आमी अन्याय करचे न्ही, आनी मुखार आमी फट मारचे न्ही, आनी मुखार देवा देवातय आनी पेल्या मुखार आमी कसलोच अन्याय करचो न्ही असली चिंता आपली बदलावन तांच्या जिवितांत. देखून आयच्या पयल्या वाचपांत जुदा मलगडो भाऊ जुजे मुखार सगळें कितें आसा तें सगळें सांगता आनी आपले पश्चाताप तो ताच्या मुखार दवरता. मोगाच्या भावनून भयणीनो, वय आमच्या जिवितांत असले बदलावन येवंक जाय. सुख हर एकलो मनीस करता, ह्या जग जावं दी, बिस्प जावं दी, या खंयचोय भाग्यवंत मनीस जावं दी, कोणीय सुख करतात. पूण त्या सुख उपरांत हांव म्हज्या जिवितांत एक बदलावन हाडूंक हांव प्रयत्न करता गी, ते गरजेचे. जर हांव एक सुखीन पडलां तर, एक वायट संवय म्हज्या जिवितांत आसा तर, तांतूस हांव रावून म्हजें जिवीत मुंदरसल्यार म्हाका म्हजें जिवीत जिवंक एक ते बरें जिवीत जिवंक एक आशा नामळी जाता. जर सुखीन पडल्या उपरांत हांव पश्चाताप पावून म्हज्या जिवितांत एक बदलावन हाडटा तर, मोगाच्या भावनान भयणी न्हू, हांव देवाच्या वाटेर हांव चलतां, देवाच्या त्या राज्यांत भितर सरूंक हांव प्रयत्न करतां. म्हज्या जिवितांत एक बदलावन जाय म्हूण हांव आशेतां.
तसलो एक संदेश हांव म्हाकाच आनी देवा मुखार आनी पेल्या मुखार हांव दवरतां. तर मोगाच्या भावनून भयणीनो, आमच्या जिवितांत तसलें एक बदलावन हाडूंक आमी प्रयत्न करया. खंडी जावन हांव सुख करता, हांव पडटा, पूण त्या पडण्या उपरांत हांव म्हजें जिवीत बदलूंक हांव तयार आसा गे. म्हज्या जिवितांत बदलावन हाडूंक हांव प्रयत्न करता गे. ते आज आमी विचार करया आनी त्याच सुरेस्परा देवाची आशिर्वाद कृपा आमी मागून घेवया. कित्याक आमकां हर एकल्याक ताच्या आदारान ताच्या बळान आमच्या जिवितांत एक बदलावन हाडूंक आमी सक्तेले. हांव जर देव आमच्या संगात आसा खंडीत आमच्याय जिवितांत एक बदलावन हाडून आमी देवाक मानतात असले जिवीत जिवंक आमी सक्तेले. हांव तर तीस कृपा तो सुरेस्प देव आमी सर्वांक फावो करून दी म्हण आमी ह्या मिसाच्या बलिदानांत मागया. बापा तुझ्या पायांतळा उपून दिच्या आमकां सुखा या पवी बलिदाना गे बापा गे गुरु गे भयणीनो. म्हज्या आनी तुमचे बलिदान सर्व पदवीदार देवा बापाक मानतात असले जा म्हण मागात. तुमच्या हातांतले बलिदान आपल्या मनाकडे महिमेक आमच्या नाक्या पवित्र सभेच्या आदवाक सर्वेस्पर मानून घे. सर्वेस्पर आमच्या बापा, तुझ्या नांवाच्या मानाक आमी भेटयता. हांव ती बलिये बरवी आमचे अंतस्करण आनी तळ जावं आनी सर्गींचे सुख सोडच्याक आमचे प्रयत्न दिसान दीस अदीक सुफळ कर. मागता हांव तुज्या पुता जेजूचे नांवें. सर्वेस्पर तुमचे सुवे आसूं. तुमच्या सुवे आसूं. आमची काळजा उबारुया. आम्ही ती सर्वेस्पुरात उबारता. सर्वेस्पराक आमच्या देवाक दिन वासूया. आम्ही करून फावू. सर्वेस्परा पवित्र बापा, सर्व पदवीदार आनी सुसच्छा देवा, सर्व काळेने सर्व थंय आमी तुका दिन वासूंक फावो. हो कायदो नितीसो आनी आमच्या फायदे आसूं. प्रितीन तुवें मनशाक रचलोय, नितीन ताका शिक्षा दिली, पूण ख्रिस्त आमच्या सुम्या वरवीं दयेन ताका सोडयलोय. ताजे उदेशी देवदूत आनी सर्गींचो सगळो दळबार तुजी तोर महिमा वाखणतात. तांचे संगाती आमचे ताळे मेळोवन आमी तुजी स्तुती गायता. पवित्र पवित्र दरबारसो सर्वेस पोतू सर आणि संसार भरला तुझ्या वैभवा हू सर्गी तुका जे जे सर्वेस्पराचे नाव येत तका जे हू सर्गी तुका जे जे. भाबिन्नो, ह्या मिसाच्या पूव पवित्र वेळार आम्ही आसा. उंडो आनी वायन त्या सर्वेस्परा देवाक समर्पण ती जेजूची कूड आनी रगत जावच्याक आमी सर्व प्रार्थन करता आसतना ह्या उंड्या आनी वायना सवें जे कितें आमच्या जिवितांत ह्या समयार आमकां चड तोंद्रे दिता, खंयची एक वायट सवय जावंक पुरो, वायट व्यक्तित्व जावंक पुरो आमचे, खंयचें आमी सोडूंक आशेतांव ते ह्या उंड्या आनी वायन्या मुखांतर आमी आज ता समर्पया. तसो सर्वेस्पर देव ती बदलून आमकां आमच्या जिवितांत कितें पनी बरेंपण लाबोवंक आमच्या जिवितांत एक बदलावन हाडूंक एक गडीभर मावून रावून जे कितें आमकां समर्पूंक जाय तें समर्पण आमी बापा लागीं मागया. बापा खरोस तूं पवित्र, तुजो सगळ्या पवित्रपणाची जर
तुझ्या पवित्रात्म्याक धरून ही देणी पवित्र कर म्हणून मागता जाऊन ती आमच्या सुमेजेजू ख्रिस्ताची कूड आणि रगत आपले सुकुशेन कष्ट मरण सोसूंक वेच्या आधी ताणें उंडो घेतलो तुका दिन वाचून तो मोडलो तो आपल्या शिस्तांक दिलो आणि म्हणे हो तुम्ही समेस्त घ्यात आणि खयात ही म्हजी कूड तुमच्या पसत समर्पणची. तेस्परी जेवण जात आस ताणें काल सांगली तुका नव्यान दिन वाचलो ती आपल्या आशिसांक दिली आनी म्हणे तुम्ही समेस्त घ्यात आनी हातले पियात ही म्हज्या रक्ताची कास नव्या आनी सस्नीक करराचे हे रगत पातकांच्या बोक्सांनी मेळच्या तुमचे पसत आनी समेस्त मनशा पसत ते वारवतले हे म्हज्या उगडासा करात. बबर तसो गुट परगटूया सुम्या जेजू तुझे मर आमी सुमार तुझे पुना जीवन पो आमी बापा जेजूच्या मरणासून पुनर्ट जीवनपण असं मी भक्तीपणे उडास करता आणि हो जिवीत असं हुंडो आणि ही सुडवणीची काल सुतक समर्पित हा तुझे मुखार येऊंक आणि तुझी सेवा करूंक आमकां फवो केले देखून आम्ही तुका धिन वाचता आणि जेजूची कूड रगस तेला मात्र मेस्तांक पवित्रात्म्यावर बेकटाय कर म्हणून आम्ही नम्रतेन मागता. सर्वेस्परा आखी पृथ्वीचेर विस्तारलेले जे पवी सभेचो उगडास कर आणि फ्रांसीस आमच्या पगीवन बापा पिठो पावलो आमच्या गोवळी बापा आणि सगळे याजकी वर्गां बरोबर तिका प्रिती मोगान वाडय पुनर्जीवनपण असो भरोसो धरून मेल्यांत त्या आमच्या भाव भयणीची काकूत कर तांकां आणि ज्येष्ठ खातीर मेल्ल्या समेस्तांक जे प्रज्वलीत मुखा मळ पळय मुख फवो कर आमा समेस्तांची दया कर म्हणून मागता अशा अंकवारी मरे देवाची मागीर संगाती भगेन जुजेती सोपती भगेन दम दिता आनी सर काळी तुका मानवल्यान त्या सगळ्या भक्तां बराबर ससाच्या सुखांत आमकां वांटो दी तांच्या संगता तुजी महिमा गावंक आमकां फव कर जेजू क्रिस्ता तुज्या पुता वरवी. त्यास जेजू वरवे त्यास जेजू संगता त्यास जेजू थंय पवित्रात्म्याच्या एकपणान सर्व पदवेदार बापा सर्व बंधन आणि वैभव तुका सासनाच्या ससना आमचे हे संसारी जिवीत जियेत असताना सदांस देवाक मानतात असले जिवीत जिवंक तोच देव त्याच्या आदर तसो आदार कृपा आणि आशीर्वाद आमकां दिवन दिवन जेजून शिकेल्या मागण्या मुखांतर आम्ही बापाक उलो मरया आमच्या बापा सर्गेच्या तुझे नाव पवित्र जा तुझे नाव सुखाये तुझी खुशी सरकार जाता श्री संसारान सा हम सो दिस पुत्र ग्रास अजन कांदी आणि आम्ही आमचे सुकल्यांक बक्षिता तशी आमची पातकां बगोस आणि आमकां ताळण्यान पडव दिनाका पण वायटांतले आमकां निवार सर्वीस परा सर वायटांतले आमकां निवार दया करून ह्या जिवितांत स्वस्थकाय आमकां दी सर्गींचे भाग आणि आमच्या सुडवंदरा जेजू ख्रिस्त चेणे बिरवशनत्र एक तेलांक आमकां जे उदारका कुळतीन सर पातकांतली सुटय आणि सरकांतांतली वाटय तुम्ही जेजू ख्रिस्ता तुम्ही तुझ्या दोम दांक म्हणजे तुमकां शांती दवरता म्हजी शांती तुमकां दिता आमच्या पातकांचे न्ही पण जे पवित्र सभेच्या भोवार्थाची दिश्ट घाल
आणि तुझे खुशे परमती का शांती दी आणि तू सुख एक पटन सांभाळ तुझे तर आज वर्ष रहीताय सस्नाच्या सस्नाक पुनर्जीवन झाल्यास मी जेजू ख्रिस्तचे शान समाधान सदांकाल तुमची सुवे असो माझ्या मगान एकमेकाक शांती दिया देवाचे श्री संसाराचे पाप करतले आमची काकूत कर देवाचे श्री संसाराचे पाप करतले आमची काकूत कर देवाचे श्री संसाराचे पाप करतले आमका शांती दे सुमे जेजू ख्रिस्त तुझे खूड आणि रगत आम्ही सेवूंक वेता ते आमचेर झरती आणि ख्यास्तरी ना जाऊ पण जेका कुळतीन आमच्या म्याक तशीच कुडीक भलायकी आणि वकात देऊ भविनीन उभो जाऊन असा जेजू ख्रिस्त देवाची शरी संसाराचे पाप करता ती या सुमियाच्या पवित्र जीवनाक पहिल्यांत आम्ही सर्व सहभागी जीवन सला पावा
प्रार्थुया बापा ये देवर त्या देने आनी तुवे आमका बरले आई सस्नच्या जीविताची देनी आमका सदा मेळू आणि आम्ही तुका निरंतरी वाखनू हे मी मागता हूँ ख्रिस्त आमच्या सुमया वरबी उभी रविया सर्वेस्पर तुमची सोबी आसू तुझे सोबी आसू आणि सर्व पदवेदार देव बाप पूत आणि पवित्रत्म तुमचे आशीर्वाद घालू वसून याद ख्रिस्तचे शांतीन तुमका धाडता प्रागच्छा बाळका जेजूचे नवेन मनुष्यांच्या भुरग्या संगता रावसो म्हजो संतोष म्हणटा सुमी जेजो मनुष्यांचो येस जावन जियेलो सर तरांच्या गरजांनी मनशाक पावस पिडा गुणकन दैवीक वयस म्हळे नांव ताका फोस जालें नेणाऱ्यांक शिकयलो जेजू मिस्त्री मुना वारलो ताच्या पवित्र बाळपणांत धावन मनशांक ताच्या सर गरजांनी धपवता प्रागसो जेजू बाळूक म्हणटा किलो सर तूं म्हाका मान करताय सर हांव तुका आशीर्वाद दिता बाळका जेजूच्या समोर आमी आसांव खंडी जावन आमच्या काळजांत आमच्या जिवितांत अखंड भरवोसो भावार्थ आसा जे कितें आमी ताच्या मुखार मागता ते खंडीत तो आमकां फुवो करता म्हूण तर आमचे सर्व ते सवा इरादे भावार्थान भरवशान तस देव बाळूक जेजू आमकां फुवो करतलो म्हळ्यार ही भावार्थान आतां आमी सर्व ताच्या मुखार दवरया प्रत्येक जावन आमच्या कुटुंबाक आमी समर्पीत करया कुटुंबाच्या हर एका सांद्याचो उगडास काडून तांकां हर एकल्याक बरी भलायकी शांत समाधान तांकां लाबून दी आमच्या वडिलांक जी कोण वावर करता तांच्या वावरांत संतोश उल्लास आनी तृप्ती लाबून दी तांचो वावर बऱ्या रितीन जावंक देव तांकां आशिर्वादान भरून दी म्हूण मागया आमच्या भुरग्यांक शिकोवंक बरी मोत जानवाय बरें शिगून तांच्या जिवितांत ताणें आटापूंक आनी सर वायट सक्तींतले वायट संवयंतले तांकां रक्षण लाबूंक प्रत्येक रितीन आमी मागया जिकोन कामाच्या सोदनेर आसात आमची भाव भयणां तांकां बरें काम मेळच्या खातीर जिकोन जीन हे संगाती आशेतात या सोदनेर आसात तांकां बरी संगाती संगातीन फोव करूंक चिकोने पिडेंत आसात तांची पिडा तसो बाळूंक जिजो तांच्या स्पर्शान तांकां आपूण गूण करून दी म्हूण आमी मागया आमची आर्थीक समस्ये जे कितें आसात आनी ताचे वरवीं आमचें जिवीत खंगाल जालां जावंक पुरो पूण देव आमकां सांडून घालिना बाळूंक जेजो आमच्या जिवितांत आसा म्हळ्यार भावार्थान ते सगळे आर्थीक समस्ये हे खंयचेय दुसरे समस्ये जिवितांतले ते सबरब आमी समर्पिया जर कोणपणी आमच्या कुटुंबांत वायट संवयाक बली जाला त्या भावा या भयणीक आमी बाळका जेजूच्या पांयांत आमी समर्पिया तोस ताचे मत उजवाडून बरे वाटेन चलोवंक तो बाळूंक जेजू ताका कृपेन आशिर्वादान भरूं म्हूण मागया
आणि हेर सर्व आमचे वैयक्तिक देसावा जे की आमच्या काळजाच्या गुणायंत असतात, आमच्या जिवितांत अतृप्ती दितात, आमचे जिवीत मुखारसून व्हरून आमकां कश्ट दितात, अडखळ जातात, सगळे बालका जेजूच्या आपायांत आम्ही समर्पया. भवार्थान आम्ही सांगत मागया हे भगवान जेजू बालका जे सर्व पदवी आजा पितर आणि उघडा पी केली असता, जो हात बेसावून देऊन घुकलो असता, तुका पाती निर्लो मत दिला असता आणि तुझ्या बेसावानी भर. आमेन. आमच्या बापा सर्गींच्या तुझे नाव पवित्र साव, तुझे राज समका येऊन तुझी खुशी सरकार जाता तशी संसार आज साव. हम सो दिस परतो ग्रास अजम कांदी आणि आम्ही आमचे सुकलेल्यांक बक्षिता तशी आमची पात काम बघोस आणि आमकां ताळणें पडवून दिनाका पण वायटांतले आमकां निवार. आणि दवासो पूत मनीस जालो आणि आमचे मदें जियेलो न मान मरी एक पण मरले स्मित जी संगता स्त्री आम्ही ते तू सदैव आणि सदैव फॉल जी खुशी जेजो भगवंती मरिया देवाचे माये आम्हा पपियांका तेरना तिक आता आणि आमच्या अमर नचकळी. आमेन. आणि दवासो पूत मनीस जालो आणि आमचे मदें जियेलो आणि दवासो पूत मनीस जालो आणि आमचे मदें जियेलो आणि दवासो पूत मनीस जालो आणि आमचे मदें जियेलो आणि दवासो पूत मनीस जालो आणि आमचे मदें जियेलो. महिमा बापाक आणि पुताक आणि पवित्रत्म्याक जशी आधी तसो आता आणि स्थान सर्वता. आमेन. जेजू बालका आमचे बेसाव गणायक आमचे मागणे. महिमा बापाक आणि पुताक आणि पवित्रत्म्याक जशी आधी तसो आता आणि स्थान सर्वता. आमेन. जेजू बालका आमचे बेसाव गणायक आमचे मागणे. महिमा बापाक आणि पुताक आणि पवित्रत्म्याक जशी आधी तसो आता आणि स्थान सर्वता. आमेन. जेजू बालका आमचे बेसाव गणायक आमचे मागणे. जेजू बालकाक मागणे ह्या ज्या पंचा जेजू बळका आमच्या बेजार काळजांचेर एका कुळती दिस्त घाल म्हण तुजे मुखार सरपडून मागता. तुजे इतले भेरमोतीन बरले मोवाळ काळीस आमची मागणी स्विकारसून दी. मागची कृपा आमकां दिवन दी काळ आमचे वयले सर कश्ट निरासपण तुजे कुमक आनी बुजवण आमकां धाड. बापा आनी पवित्रत्म संगता आमी तुका वरवंशाक सदां सर्वता. आमेन. खंडी जावन आमी हांगासर आयल्या फकत आमची इरादे ते सब आमच्यो गरजो बाळका जेजूच्या मुखार दवरूंक मात्र न्ही पूण जायी ते बरेपण बाळका जेजून आमच्या जिवितांत केलां. ह्या बरेपणाक अर्घां सावन आमी हांगासर आयल्या हांव ताका अर्घां स्तुती भेटोवंक तर आतां हांव मौनपणी आमकां केल्ल्या सर्व बरेपणा पसत प्रत्येक रितीन आमकां फाटल्या हप्त्यांतान राखून सांबाळ्ळ्या खातीर आमच्या सर गरजांनी तो पावल्या खातीर बाळका जेजूक काळजान थावन उपकारी काळजान दिनवानशी मनान आमी अर्घां दिवया. संगत आम्ही मागया हे बहुदार बळोक जेजू मुखार आम्ही सरपडता. तुवें आमकां दया केल्या देवळ उपकारा खातीर आमचे अर्घ आमी उठोवंक आयला. तुज्या काकुळती आमी वर न्हिदिल्या. जावन आसा आमचो देव रस्तार आनी सांबाळना आमची सगळी पातयेणी तुजेर आमी दवरता. ज्या ज्या पंचायी म्हाजी मरी फात तुजे भक्त सगळ्यांनी विस्तारून दी. सर लोक तुज्या बाळपणाक मान दिवन दीत आनी तुजी खणां ती दैवीक मजत जोडून दीत. संस्कृती आणि महिमा जाऊन बाळका जेजू. आमेन. सुमी जेजू ख्रिस्त तुमचे सवय रावान तुमचे संरक्षण करू. तुमचे भितर तो रावा आणि तुमकां सांबाळू. तुमच्या मुखल्यान तो रावण तुमकां वाट बरू. तुमच्या फाटल्यान तो रावण तुमकां राखू. तुमचे वय तो रावा आणि तुमकां आशिर्वाद दिवं. जबापानी पवित्रत्म सवयची येता आणि रास करता सस्नच्या सस्नाक. आमेन. No.
आमच्या दुस्मनांतले बापाचे पुताचे आणि पवित्रात्म्याचे नवे आमेन.